जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, MSF भरती 2020 या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। MSF म्हणजे काय? तर महाराष्ट्र सुरक्षा बल। महाराष्ट्र सुरक्षा बलची ही भरती 7000 पदांसाठी यावर्षी आलेली आहे। दुर्दैवाने याचं आतापर्यंत पूर्ण प्रोसिजर कंप्लीट झाली असती आणि ज्या विद्यार्थ्यांचं 7000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असतं त्यांची आता ट्रेनिंगसुद्धा सुरू झालेली असती। पण दुर्दैव असं की संपूर्ण विश्वामध्ये COVID-19 सारख्या या भयानक भयंकर अशा महामारीने एंट्री केली आणि आपली जी इच्छा आकांक्षा होती त्याला थोडा विलंब लागला आहे, ठीक आहे, पण तो काही दिवसांसाठीच आहे। तर या गोष्टीचा काहींना फायदा होईल, काहींना तोटा होईल। तर फायदा कोणत्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो? ज्या विद्यार्थ्यांची 1600 मीटरची प्रॅक्टिस ही झालेली नसेल त्यांनी आपला टायमिंग आता कवर करू शकतो। बघा मित्रांनो, काय असतं ना, कुठलीही भरती असली, कुठलंही एक्झाम असली, कुठलंही क्षेत्र असलं, जर त्या क्षेत्राला आपण एका खेळाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये एंट्री केली आणि त्यातला सर्वोत्तम प्लेयर जर आपण बनलो तर आपल्याला तो एक खेळ त्याच्यामधले आपण सर्वोत्तम प्लेयर असतो आणि त्या ठिकाणी यश हे आपलंच असतं। तर ही जी भरती आहे, तर या भरतीमध्ये जी 12वीचे पर्सेंटेज आहेत 12चे, तर ते तुमच्या हातात नव्हतं। जे 12वीला तुम्हाला पर्सेंटेज आले ते ज्याला जे आले आहेत त्याला ते आले आहेत। 40च्यावरती तुम्हाला पर्सेंटेज आहेत, तुम्हाला या क्षेत्रामध्ये विनर बनण्याचं ध्येय साकारणं काही अवघड नाही आहे। 40चे जरी तुम्हाला मार्क असले तरी पर्सेंटेज असली, पण 40च्या आत जर तुम्हाला पर्सेंटेज असतील तर ते तुम्ही रिजेक्ट होताल, तर त्यामध्ये तुम्ही रिजेक्ट होणार आहेत हा नियम आहे, ते दाखवतो तुम्हाला एकदा। स्क्रीनवर दिसतच असेल तुम्हाला, 12वीला समजा तुम्ही सर्वात कमीत कमी विद्यार्थ्याला 40 मार्क आहेत, म्हणजे 10 गुण त्याला आहेत। रनिंग त्याने आउट ऑफ मारली, ठीक आहे, रनिंग त्याने आउट ऑफ मारली म्हणजे त्याचे होतात 50 गुण। 50 गुणांवरसुद्धा सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत। गेल्यावेळी जो कट ऑफ लागला होता मित्रांनो तो कट ऑफ आहे 60 मार्कांचा, 60% तो कट ऑफ होता। पण त्यावेळी वॅकन्सीज खूप कमी होत्या त्यामुळे हा कट ऑफ लागला। यावर्षी वॅकन्सीजसुद्धा जास्त आलेल्या आहेत, तर यावर्षी तो कट ऑफ तुमचा 50 पकडूया आपण, 50+ 50 किंवा त्यापेक्षा जास्त तुमचा कट ऑफ असेल तर एक संधी आहे, आउट ऑफ रनिंग मारा। 40 जरी टक्के असतील 40 ते 50च्या दरम्यान तरी तुम्ही त्या भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकता। फक्त अट एवढीच आहे की तुम्ही रनिंग आउट ऑफ मारली पाहिजे, तर अशा पद्धतीने हा कट ऑफ लागू शकतो। तर स्क्रीनवर दिसतच असेल तुम्हाला पुरुष प्रतीक्षा धीन यादी सप्टेंबर 2018 ही यादी आहे, तिचा कट ऑफ होता बघा 60 मार्कांचा। त्यावेळी 1000 पुरुषांची ही भरती होती आणि महिलांच्या 500 जागा होत्या। बऱ्याच लेडीज विचारतात की लेडीजच्या जागा कधी येणार आहे। मित्रांनो बघा, यावर्षी जर आतापर्यंत ट्रेनिंग स्टार्ट झाली असती पुरुषांची तर तुमची महिलांचीसुद्धा आता ॲड येऊन एक्झामला प्रोसेसला स्टार्ट झाली असती, पण या लॉकडाऊनमुळे ते थोडं लेट झालेलं आहे। त्यामुळे तुमचीसुद्धा वॅकन्सी येणार आहे लेडीजसाठीसुद्धा, तर त्यासाठी तुम्हीसुद्धा प्रिपेअर राहिलं पाहिजे। पुरुषांची ज्या अर्थी 7000 पदांची वॅकन्सी आली आहे त्या अर्थी महिलांची आपण 4000ची तरी वॅकन्सी येईल ही ग्राह्य पकडू आपण। त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने 1600 मीटरची रनिंग स्टार्ट करायची आहे। तर पर्सेंटेज वगैरे मॅटर करतं, पण त्यापेक्षाही जास्त जे मॅटर करतं ते म्हणजे तुमची रनिंग, 1600 मीटरची रनिंग मॅटर करते। तर स्क्रीनवर दिसतोय या पद्धतीचा तुम्हाला मेसेज मित्रांनो येऊ शकतो। तर या पद्धतीचा मेसेज आल्यानंतर बघा, सुरक्षा रक्षक पदाच्या शारीरिक पात्रतेसाठी मैदानी चाचणीसाठी XYZ तुमची डेट असेल, रोजी गोरेगावला मुंबईला तुमची ही भरती होत असते, त्या ठिकाणी तुम्हाला डेट वगैरे दिली जाते, त्या डेटनुसार तुम्ही तिथं जायचं। त्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येतो, त्या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट असते त्याचीसुद्धा जानकारी असते आणि यासंबंधी माहिती जी असते ती आपल्या ऑफिशियल वेबसाईट जी सुरुवातीला दाखवली त्याच्यावरसुद्धा ही अपडेट येत असते। तर पहिली प्रोसेसर तुमची तुम्हाला कळली असेल की मोबाईलला मेसेज येतो, त्यानंतर तुमची एक्झाम डेट ही कळवली जाते।
तर मोबाईल नंबरवरील मॅसेज, त्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड करायचं असतं. एक्झाम सेंटर हे गेल्या वेळी फक्त मुंबई होतं, यावर्षी नागपूरसुद्धा असू शकतं. स्क्रीनवर दिसतच असेल मित्रांनो, असा एक तुमचा ट्रॅक असणार आहे. तर तो ट्रॅक 800 मीटरचा असतो, ठीक आहे. तर 800 मीटर आधी पळत जायचं, त्यानंतर रिटर्न एक शिक्का वगैरे देतील, ते शिक्का किंवा आपल्याला काहीतरी चिपकवतील चेसला, तर ते घेतल्यानंतर आपण रिटर्न 800 मीटर यायचं, आणि अशा पद्धतीने 1600 मीटर रनिंग ही कवर करायची असते. तर यासाठी काय लागणार आहे, 1600 मीटर रनिंगसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची रेग्युलर प्रॅक्टिस, तुमचं वर्कआउट, आणि तुमचा जो BMI रेशो आहे तो बॅलन्स ठेवला पाहिजे. BMI रेशो जो बॅलन्स, जो एकदम फिट व्यक्ती असतो त्याचा असतो 22. जर तुम्हाला BMI रेशो माहिती नसेल तर तुमचं फक्त 22 ॲव्हरेज 22 रेशो, त्याचा नियर बाय 21-23 अशा पद्धतीने तुमचा जरी असेल तरी तुम्ही एक फिट व्यक्ती आहात, रनिंगसाठी पात्र व्यक्ती आहात. जर तुम्हाला BMI रेशो तुमचा माहिती नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये तुमचं वजन आणि उंची ही मेन्शन करा, ठीक आहे. त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, काही विद्यार्थ्यांसाठी हा खेळ आहे 1600 मीटर रनिंग. 1600 मीटर रनिंग आउट ऑफ काढणं हे अगदी सोपं झालेलं आहे काही विद्यार्थ्यांना या स्टेजला, आणि काही विद्यार्थी आता 2-3 महिन्याचा जो पिरियड मिळालेला आहे त्या दरम्यान त्यांचा जो 1600 मीटरचा टायमिंग आहे तो एकदम परफेक्ट करतील, आउट ऑफ करतील. तर तो आउट ऑफ टायमिंग म्हणजे कोणता, तर माझ्या अंदाजानुसार, माझ्या मतानुसार जर तुम्ही टायमिंग जर विचारला तर मला आवडणारा टायमिंग आहे 5:30 आत जर तुम्ही पळत असाल तर हा सर्वात भारी टायमिंग आहे. त्यानंतर आउट ऑफ टायमिंग सर्वात बेस्ट, 5:10 आत जर तुम्ही मारली तर तुम्हाला सिलेक्शनपासून कोणीच रोखू शकत नाही आहे. तर 5:10 आत तुमचा टायमिंग असला पाहिजे. जर तो जमत नसेल तर 5:30 कमी वेळेत तुम्ही रनिंग मारली म्हणजेसुद्धा बेस्ट आहे, कारण 5:10 त्याच्या आत जर तुम्ही रनिंग मारली तर तुम्हाला आउट ऑफ 50 मार्क मिळतात. 5:30 आत जर तुम्ही रनिंग मारली तर तुम्हाला 40 मार्क मिळतात. आणि जर समजा 5:30 तुम्ही 1 सेकंद जरी वरती रनिंग मारली, म्हणजे सपोज 5:31 तुमची रनिंग झाली, तर 1 सेकंदामुळे तुमचे मार्क निम्मे होतात. म्हणजे काय, तर 40 मार्क मिळणार होते, त्या ठिकाणी तुम्हाला 20 मार्क मिळतील. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे. त्यानंतर 5:50 वरती जे विद्यार्थी मारतील त्यांना फक्त 10 मार्क मिळतील, 5:50 वरती. आणि 6 मिनटाच्या आत जे विद्यार्थी रनिंग मारतील 6:10 आत, त्यांना मिळणार आहेत 10 मार्क. तर खूपच कमी मार्क होतात. आणि 6:10 वरती जे रनिंग मारतील त्यांना मिळतील 0 मार्क. तर अशा पद्धतीने तुमचा रनिंग जो टायमिंग आहे तो तुम्ही ठेवायचा आहे बॅलेन्स, आणि या 1600 मीटरला एक खेळासारखं जपून त्या ठिकाणी तुम्ही रनिंग मारली पाहिजे. पुन्हा एकदा ट्रॅक लक्षात घ्या, 800 मीटर जायचं, 800 मीटर यायचं, अशा पद्धतीनेच तुम्हाला रनिंग करावी लागणार आहे. रनिंगच्या आधी तुमचं उंचीचं मोजमाप होतं, त्यानंतर वजनाचं मोजमाप होतं, त्यानंतर छातीचं मोजमाप होतं, आणि मेडिकल सर्टिफिकेट तुमचं पाहिलं जातं, मेडिकली तुम्ही फिट आहात किंवा नाही ते बघितल्यानंतर तुम्हाला रनिंगला सोडलं जातं. या 3-4 गोष्टीसुद्धा लक्षात असू द्या. तर रेग्युलरली 1600 मीटरची प्रॅक्टिस सुरू ठेवायची आहे. काही ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, काही ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती ही ॲव्हरेज आहे, म्हणजे काय तर तिथं रनिंगला तुम्हाला सोय आहे, रनिंगला तुम्ही जाऊ शकतात. रोडवर रनिंग करा, कारण ही रनिंग जी आहे, एक्झाम आहे, ती रोडवरच होणार आहे, ऑन रोड. त्यामुळे रनिंगवरसुद्धा प्रॅक्टिस केली तरी चालतं. काहींना ग्राउंडची सवय असेल, त्यांनी ग्राउंडमध्ये, आता तर शक्य नाही, सगळे कॉलेजेस वगैरे बंद असल्याने रोडवर रनिंग करू शकतो तुम्ही. तर तुमचा ट्रॅक वगैरे 800 मीटरचा, त्या पद्धतीने तुम्ही तयारी प्रॅक्टिससुद्धा करू शकता, किंवा ऑन रूट म्हणजे सरळ पूर्ण 1600 मीटरची रनिंगसुद्धा करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सोबत वॉच ठेवा, घड्याळ ठेवा, आणि स्वतःचा टायमिंग काय येतो आहे तुम्ही आधी सुरुवातीला मॉडरेट रनिंग करा, त्यानंतर मध्ये मधलं जे डिस्टन्स असतं त्यात थोडा स्पीड वाढवा, आणि शेवटी पूर्ण दम लावून तुमची रनिंग ही जास्त कमी वेळामध्ये काढायचा प्रयत्न करा. काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करा. धन्यवाद.